चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ संघटनेचे मिलिंद यादव सर आज आपल्या सोबत आहेत। तर नमस्कार सर, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी ही ही संघटना उभी केली आहे। तर याची अधिक माहिती आपण आज सरांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर सर, सर्वात प्रथम ही संघटना तुम्ही किती साली स्थापन केली? 2011 ला ही संघटना स्थापन केली। आम्ही स्थापन केली ती सुरुवातीला मी माझ्या शाळेमध्ये जिथे मी नोकरी करत होतो तिथे हिची सुरुवात केली। शाळेमध्ये आज आत्ताच नाही, इतिहासामध्ये आपण बघितलं तर लक्षात येतं की मुलांच्या मध्ये दोन बदल होत असतात। त्यांचे मानसिक बदल वेगळे असतात आणि भावनिक बदल त्यांचे असतात। तर हे पिढी दर पिढी हे बदल होतच असतात। याच्यामध्ये त्या मुलाच्या जो सभोवताल आहे तो सभोवताल त्याला कारणीभूत असतो। त्याच्यावर होणाऱ्या बंबारिंग जे असते बऱ्याच गोष्टींचं आणि त्यातल्या त्यात मीडिया जो आहे त्या मीडियामधनं जास्तीत जास्त बंबारिंग ते होत असतं। आणि तो जो बदल आहे त्या बदलातून मुलांच्या मध्ये मला खूप चुकीचे काही बदल लक्षात आले। म्हणजे की साधारण मला आठवते की आमिर खानचा एक सिनेमा आला होता कयामत से कयामत, तेव्हापासून एकतर्फी प्रेम नावाचा प्रकार सुरू झाला। त्याच्याही आधी असेल पण त्याची इंटेन्सिटी तेवढी तीव्र नव्हती। आणि त्या एकतर्फी प्रेमातून मग खून होणे, मुलींची अंगावर ऍसिड फेकणे, हे जबरदस्तीचं प्रेम असं त्याला म्हणलं, असं सुरू झालं। त्यानंतर मग काही वर्षानंतर आणखीन एक बदल मला लक्षात आला पोरांच्यात की पोरांना गुंड व्हायला आवडायला लागलं। का गुंड वाढायला आवडायला लागलं मला माहित नाही, पण जेव्हा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की हा सिनेमाचा परिणाम आहे। कारण सिनेमाचा ट्रेंड बदललेला होता। सिनेमामध्ये एरवी सिनेमामध्ये हिरो हा हिरो म्हणजे चांगुलपणाचा प्रतीक असायचा आणि व्हिलन हा वाईटाचा प्रतीक असायचा। उलट झाला होता, हिरो खलनायक जो आहे तोच त्या पिक्चरचा हिरो असा प्रकार सुरू झाला। एक ट्रेंड तो सुरू झाला होता। मला वाटतं शाहरुख खानचा कुठला तरी सिनेमा आला होता, त्याचं नाव मला आठवतं, तिथं तो सुरू झाला। किंवा सिनेमामध्ये असं दाखवलं आलं की तो जो हिरो आहे किंवा तो खलनायक आहे तो श्रीमंतांना लुटतो आणि गरिबांच्या मध्ये ते वाटतो, असं एक सुरू झालं। आणि मग पोरांना ते आवडायला लागलं की अरे आयतं मिळतंय, सुडबुड घालायला मिळतंय, लोक आपल्याला नमस्कार करतात, असं एकूण हे जे बदल आहेत ह्या बदलाला सिनेमा कारणीभूत आहे असं माझ्या लक्षात। सिनेमाचा प्रभाव विद्यार्थ्यांच्यावर तरुण वर्गावर जास्त लवकर पडतो, याचं कारण हे माध्यम दृक आणि श्राव्य माध्यम आहे आणि त्याचा परिणाम जास्त होतो। रेडिओचा परिणाम जितका होतो त्याच्यापेक्षा 10 पटीने परिणाम टीव्हीचा सिनेमाचा होतो। तर त्याच्यावर तुमचं ते सगळं वाद्य आणि त्या सगळे लाईट पेट सगळ्याचा तो परिणाम असतो। मग सिनेमाचा परिणाम होतोय वाईट, म्हणजे सिनेमा वाईट आहे का? तर त्याचं उत्तर आहे की नाही, सिनेमा सगळा वाईट नाही, चांगला सुद्धा सिनेमा आहे किंवा सिनेमातून चांगलं सुद्धा घेता येतंय। आता हे त्या मुलांना शिकवायला पाहिजे किंवा चांगला सिनेमा त्या मुलांच्या पर्यंत आणायला पाहिजे। म्हणून मग तशी सिनेमे शोधायला सुरुवात केली। तेव्हाही लक्षात असं आलं की भारतामध्ये दुर्दैवानं मुलांसाठी सिनेमे केले जात नाहीत, मुलं असणारे सिनेमे होतात। म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुलांच्या भूमिका आहेत पण ते मुलांचे सिनेमे आहेत का? तर नाही। ज्या अगदी नेहमी मी ज्या सिनेमाचं नाव सांगतो तो शाळा नावाचा एक सिनेमा होता, तो मुलांचा सिनेमा होता काय? नाही, मुलांच्या भावविश्वातला तो सिनेमा नव्हता, पण तो उलट प्रेम एकतर्फी प्रेम करायला शिकवणारा सिनेमा होता असं माझं मत आहे। तर मुलांसाठी सिनेमे नव्हते आणि असे सिनेमे जगात मात्र तयार होतात। म्हणजे आज घडीला वॉल्ट डिस्ने नावाची कंपनी दरवर्षी सरासरी 23 सिनेमे हे फक्त मुलांसाठी करते, असं आमच्याकडे होत नाही। त्यामुळे असे चांगले पिक्चर मुलांच्या पर्यंत येत नव्हते। त्या काळामध्ये साधारण 12-13 वर्षापूर्वी असे कुणाकडून तरी मी ते सिनेमे मिळवले आणि ते शाळेत मी मुलांना दाखवायला लागलो। रविवारची मुलं बोलवायची, रविवारी मुलांना एकत्र बसवायचं, त्यांना दाखवायचा सिनेमा। झालं असं की माझ्याच शाळेतली मुलं यायची आणि ती सुद्धा सगळी येत नव्हती, 30-40 अशी मुलं यायची। काही बाकीच्या शाळेतल्या मुलांना यायचा प्रयत्न केला पण ती काय आली नाही। लक्षात आलं की अरे नुसतं माझ्या शाळेतल्या मुलांना दाखवून उपयोग नाही, हे आपल्याला व्यापक करायला पाहिजे। माझे मित्र मंडळी होते त्यांना बोलवलं, 100-100 मित्र एकत्र आलो आम्ही, त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडला काय करूया। त्यातनं असं निघालं की बाबा
महिन्यातून एकदा शाहू स्मारकला असे सिनेमे दाखवू आणि सगळ्या मुलांना बोलू. असं नाही, असं नाहीये की या सिनेमांची गरज फक्त गरीब मुलांना आहे असं नाही, हे श्रीमंत मुलांना जास्त आहे असं माझं मत आहे. कारण त्यांच्या हातात माध्यम जे आहे ते जास्त त्यांच्या समोर आहे. मोबाईल हे माध्यम आणि इंटरनेट हा प्रकार सगळ्यात जास्त त्यांच्याकडे आहे आणि ते नको ते त्याच्यात बघतात, म्हणजे ती जास्त गुरफटलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांच्यासाठी हे ओपन थिएटर केलं आणि महिन्याच्या चौथ्या रविवारी शाहू स्मारकला सिनेमे दाखवायला सुरुवात केली. गेली 10 वर्ष हा उपक्रम आमचा सुरू आहे. खूप छान सर. तर याला प्रतिसाद स्टार्टिंगला कसा होता आणि आता कसा आहे? सुरुवातीला आम्हाला खूप त्रास झाला, म्हणजे पहिली गोष्ट तर हॉलचं भाडं एकत्रित करणे वगैरे, त्यामुळे आम्ही आमचेच पैसे एकत्र गोळा करायचो, हॉलचं भाडं भागवायचो आणि हे आम्ही विनामूल्य ठेवलं होतं. पहिली गोष्ट ठेवलं होतं म्हणजे आजही ते विनामूल्यच आहे, सगळे उपक्रम आमचे विनामूल्य आहेत, आम्ही कुठलेही पैसे कुणाकडून घेत नाही तिकीट स्वरूपामध्ये. आता लोक देतात आम्हाला, कारण 10 वर्ष त्यांनी बघितले काम आमचं, त्यामुळे ते लोक आम्हाला पैसे देतात. पण सुरुवातीला हे आहे हे सांगायला जाहिरात करावी लागते, तसं मग तोडी प्रचार करणं, मित्रांना सांगणं की तू जाणीवपूर्वक 10 घरात सांग, तू जाणीवपूर्वक 10 घरात सांग. त्यावेळेला व्हॉट्सअप हा इतका प्रचलित नव्हता, मग वर्तमानपत्रवाल्यांना विनंती करून प्रत्येक वेळेला की बाबा काहीतरी करा, खरं ह्याला जागा द्या, जरा मोठं छपा जेणेकरून माणसं येतील, असं करत माणसं यायला लागली. आता अवस्था अशी आहे की आता मुलं चौथ्या शनिवारी पालकांना सांगतात की उद्या चिल्ड्रन पार्टीला जायचं. खूप छान सर. तर ह्या तुमच्या शाखा कोल्हापूर व्यतिरिक्त आणखी कुठं आहे? शाखा नाही कुठे, कोल्हापूरात आम्ही सुरू केलंय. त्याचं कारण असं आहे की कोणतरी पुढून करणारा लागतंय, पण हा कार्यक्रम आमचा आता रत्नागिरीमध्ये एका ठिकाणी सुरू आहे, पण तो एका शाळेत सुरू आहे. तिथले शिक्षक इंटरेस्टेड आहेत, त्यांनी आमच्याकडून सिनेमे घेतले, सुरुवात करून दिली, त्यांचं तिथं सुरू आहे. पुण्यामध्ये एका ठिकाणी सुरू आहे, पण तेही एका शाळेतच सुरू आहे. आता गोव्यात सुरू होते आपलं हे, आणि तर गडहिंग्लज मध्ये सुरू होते, राजापूर मध्ये सुरू होतं पण ते बंद झालं. त्याच्यावरून तुम्हाला असं की जाणवते की काय आपल्या हे दाखवते, तर त्याच्यावरून तुम्हाला असं काय जाणवते की तिथे काय फरक पडतो का मुलांच्या मध्ये, किंवा काय त्यांना असं प्रतिसाद काय येतो मुलांच्याकडून? पहिली गोष्ट अशी आहे की वाईट काहीतरी दिसलं त्याच्यावरचा पर्याय आम्ही दिला, पर्याय देण्याचा प्रयत्न करावा आपण, त्याचे रिझल्ट काय येतात हे बघून त्याचा अहवाल तयार करून त्यातून आम्हाला काय म्हणतात ते एनजीओ टाईप काम करून त्यातून आम्हाला काही धनलाभ घ्यायचा नाही आहे. जनरल असं असतं की तुम्ही 10-100 लोकांना जेव्हा काही सांगता तेव्हा त्यातले 20-30 तरी किमान त्यातलं घेतात, आणि हा अनुभव आहे. ज्या अर्थी आज सुद्धा शाहू स्मारक मध्ये 10:30 सिनेमा असेल तर 10:25 निम्म थिएटर भरलेला असतो मुलांनी, याचा अर्थ असा आहे की ते त्यांच्यामध्ये मुरलेलं आहे. हे जेव्हा काम सुरू केलं आम्ही, पहिल्या 5 वर्षानंतर लक्षात आलं की इथे येणारी जी मुलं आहेत ही मुलं सगळी जागरूक पालकांची मुलं आहेत. जागरूक याचा अर्थ सुशिक्षित ज्याला म्हणतोय आपण, ते पालक त्यांना वाटते की अरे हा सिनेमा माझ्या पोरग्यानं बघायला पाहिजे, म्हणजे त्याच्या प्रगतीसाठी त्यांना हे बघणं गरजेचं आहे. सांस्कृतिक प्रगती ज्याला म्हणतोय आपण त्याच्या दृष्टीनं. पण झोपडपट्टीतल्या बापाला किंवा आईला मुळात हे माहितच नाही आहे की असा सिनेमा आहे माझ्या पोरग्याला बघायला पाहिजे. मुळामध्ये त्या पालकांना माझं पोरग शाळेत जाते का, कुठल्या वर्गात आहे हेच माहीत नसते. ज्या बापाला किंवा आईला घरातली संध्याकाळची चूल कशी पेटेल ह्याची भ्रांत असते, तो या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मग ही गरज त्या पोरांची आहे की नाही आहे हे जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेला आम्ही मग आणखीन उपक्रम करायला ठरवला. कुठला तर आम्ही 6 वर्ष झाली दरवर्षी 2 दिवसाचा बाल चित्रपट महोत्सव करतो तिथं पूर्ण दिवस, आणि त्याच्यामध्ये फक्त महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना आणतो, आणि या 2 दिवसामध्ये 3,500 मुलं सिनेमे बघतात आणि जातात. कारण त्या महानगरपालिका शाळेच्या मध्ये मुलं जनरली या स्लम एरियातलीच आहेत. त्यानंतर मी आणखी काही कारणासाठी किंवा भटक्या समाजातला मी असल्यामुळं बरंच हिंडायचो, आणि त्यावेळेला लक्षात आलं की जिल्हा परिषदेच्या शाळा बऱ्याच ठिकाणी आहेत, खेडोपाडे आहेत, धनगरवाडे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतके आहेत की तिथंपर्यंत अजून म्हणजे त्या पोरांना शहर माहीत नाही, त्या पोरांना मोठा पडद्यावर पिक्चर काय असतो माहीत नाही. एका ठिकाणी तर मी असं बोलता बोलता त्या पोरांच्या वाटत आलं की सर थिएटर म्हणजे काय, त्यांना माहीत नाही थिएटर कशाला म्हणायचं, अशी अवस्था आहे. म्हणून
ह्या मुलांना पिक्चर कसा दाखवायचा. मग मी ठरवलं की नाही आपण त्यांच्यापर्यंत जायचं. आम्ही परत एक युनिट तयार केलं, प्रोजेक्टर लॅपटॉप वगैरे असं सगळं, ती पिशवी काखेत मारायची, त्यांच्यापर्यंत जायचं, त्यांना सिनेमा दाखवायचा. असं एक वर्ष करून आता काम सुरू आहे, त्या मुलांसाठी काम सुरू आहे. आता आमच्या डोक्यात असं आहे की कोल्हापुरामध्ये एक थिएटर करावं. अर्थात ते लय मोठं स्वप्न आहे, पैशाचा प्रश्न आहे, पण तो बघू कसं, चांगला विचार करा, चांगलं होईल म्हणतात तसं. एक 200-300 मुलं बसतील असं एक थिएटर कोल्हापुरामध्ये करावं, की ज्या थिएटरमध्ये फक्त मुलांचेच सिनेमे दाखवायचे आणि तिथं फक्त मुलंच बघायला येतील आणि ते सुद्धा विनामूल्य असेल. खूप छान स्वप्न आहे सर तुमचं, आणि नक्कीच हे पूर्ण होणार असं तुमचे म्हणजे बोलल्यानंतर किंवा मिळणारा प्रतिसाद बघितल्यानंतर लक्षात येते. तर थँक्यू सर, नमस्ते.